तिथे मॉर्निंग वॉक विनाकारण फिरणाऱ्यांची टेस्ट करून कोविड सेंटरमध्ये भरती करण्यास सुरुवात. मिरज पोलीस व महापालिकेची कारवाई. मिरज पोलीस व महापालिकेच्या वतीनं मिरज शहरात मॉर्निंग वॉक व विनाकारण फिरणाऱ्यांच्यावर रॅपिड अँटीजेन टेस्टिंग करून कोविड सेंटरमध्ये भरती करण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सूट देण्यात आली आहे व 11 नंतर मिरजेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई सुरू करून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रस्त्यावर अनावश्यक सेवेच्या कारणाखाली विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं महाराष्ट्र शासनाची नवीन नियमावली जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवेतील मेडिकल आणि दवाखाने सोडून अन्य दुकानं सकाळी 7 ते 11 या 4 तासात उघडी ठेवण्याचा निर्णय झाला. यावेळेतच नागरिकांनी आपली कामं करावी असा आदेश देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनानं विनाकारण रस्त्यावर फिरू नका असं आवाहन करून सुद्धा नागरिक रस्त्यावर फिरताना आढळले. यावर मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज मार्केट परिसरात 150 ते 200 विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडलं आणि महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना बोलावून या सर्व नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सांगितलं. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अक्षय पाटील आणि यासह नर्सेसह कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली. यातील पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना कोरोना केअर सेंटरला पाठवण्यात आलं असून निगेटिव्ह नागरिकांना घरी जाण्याचा सल्ला दिला आहे. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.